कायम लक्षात ठेवा निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाच्या 62 गोष्टी. नंबर एक, केसांना तिळाचे तेल लावल्यास तुमचे केस कधीही गळणार नाहीत आणि असे केल्याने काही दिवसातच केस वाढू लागतील, त्यामुळे तिळाचे तेल जरूर लावावे. नंबर दोन, जर तुमचे मूल लहान असेल तर त्याला रोज तिळाच्या तेलाने मसाज करा. तिळाचे तेल मुलांसाठी अतिशय आरोग्यदायक आहे, विशेषतः हिवाळ्यात. रोज तिळाच्या तेलाने मसाज केल्याने मुले निरोगी राहतील आणि सर्दी तापापासून दूर राहतील. नंबर तीन, गाजराच्या रसात मध आणि मीठ मिसळून प्यायल्याने कमी झालेली दृष्टी परत येण्यास मदत होते. नंबर चार, बीटरूटमध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारात बीटरूट घ्या. नंबर पाच, मेहंदी रंग येईपर्यंतच लावावी, मेहंदी जास्त वेळ लावू नये, कारण मेहंदी जर जास्त वेळ केसांमध्ये राहिली तर ती केसांमधील ओलावा शोषून घेते. नंबर सहा, जर तुम्हाला डास चावला असेल आणि खाज येत असेल तर त्या भागावर साबण लावून धुवा, यामुळे खाज निघून जाईल. नंबर सात, एक ग्लास दुधात एक चमचा गाईचे तूप आणि खडी साखर मिसळून प्यायल्याने मानसिक दुर्बलता, शारीरिक कमजोरी आणि कमजोर हाडे या समस्यांमध्ये आराम मिळतो. नंबर आठ, महिलांनी मानसिक पाळीदरम्यान थंड पाणी पिऊ नये, नेहमी कोमट पाणी प्यावे. नंबर नऊ, कधीही उलटे झोपू नये, यामुळे हृदयविकाराचा धोका 80% वाढतो. नंबर दहा, काळ्या जिऱ्याच्या तेलाने मसाज केल्यास हाडे मजबूत राहतात. नंबर अकरा, ज्या स्त्रिया पायात चांदीची चैन घालतात त्यांचे हाडे मजबूत राहतात आणि पायांचे दुखणेही नाहीसे होते. नंबर बारा, जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर थोडासा हिंग गरम करून त्याचा वास घ्या, यामुळे तुमची उचकी थांबेल. नंबर तेरा, एक सफरचंद खाऊन आणि त्यावर एक ग्लास दूध पिल्याने तुम्हाला कधीही कोणताही आजार होणार नाही आणि तुम्ही नेहमी तरुण राहाल. नंबर चौदा, जर तुमच्या शरीरावर कुठे काही लागली असेल तर त्यावर हळदीची पेस्ट लावा, यामुळे तुमचा रक्तस्त्राव थांबेल आणि जखम लवकर बरी होईल. नंबर पंधरा, जर तुमच्या शरीरावर खाज, फोड आणि पिंपल्स असतील तर तुम्ही सकाळी कडुलिंबाचे पाणी चावून खावी, यामुळे तुमचे रक्त स्वच्छ होईल आणि तुम्ही या सर्व आजारांपासून दूर राहाल. नंबर सोळा, जर तुम्हाला चेचकांचे चट्टे असतील तर दररोज नारळाच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करा, यामुळे ते हलके होतील. नंबर सतरा, जर तुमच्या नाकातून रक्त येत असेल तर रोज रात्री एका लहान मातीच्या भांड्यात खडीसाखर आणि बदाम वेगवेगळे भिजत ठेवा, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बदामाचे साले काढून खडीसाखर आणि बदामाची पेस्ट बनवा आणि सकाळी खा, यामुळे तुमच्या नाकातून रक्त येणे थांबते. नंबर अठरा, मुळांची पाने खाल्याने पोटातील जंत दूर होतात, यामुळे मुळांची पाने जरूर खा. नंबर एकोणीस, जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर कांद्याचे जास्त सेवन करावे, यामुळे तुम्हाला झोप येईल. नंबर वीस, ताप येत असल्यास हिंग पाण्यात चोळून हाताला लावल्याने तापापासून आराम मिळेल. नंबर एकवीस, जे लोक रोज भेंडीचे सेवन करतात त्यांना हृदयविकाराचा धोका कमी होतो. नंबर बावीस, पालक, मेथी आणि मोहरी सुकण्यापासून रोखण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पॉलिथिन बॅगमध्ये ठेवा, यामुळे ते ताजी राहतील. नंबर तेवीस, जर तुम्हाला ऐकायला त्रास होत असेल तर तुमच्या बोटावर खोबरेल तेल लावा आणि कानात फिरवा, यामुळे तुम्हाला ऐकायला मदत होईल. नंबर चोवीस, काळी द्राक्ष आपल्यासाठी खूप फायदेशीर आहेत, ती खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते. नंबर पंचवीस, हिरवी शिमला मिरची खाल्ल्याने लट्टपणा होत नाही. नंबर सव्वीस, रक्त घट्ट होऊ नये म्हणून रोज व्यायाम करावा. नंबर सत्तावीस, हाताने कपडे धुतल्याने हृदय मजबूत होते आणि हातांचे स्नायू देखील मजबूत होतात, त्यामुळे कपडे नेहमीत हाताने धुवावेत. नंबर अठ्ठावीस, जेव्हाही डोकेदुखीचा त्रास होत असेल तेव्हा कोमट तेलाने मसाज करा आणि स्लो संगीत ऐका, यामुळे डोकेदुखीपासून खूप आराम मिळेल. नंबर एकोणतीस, किडनी स्टोन टाळायचे असेल तर दररोज टरबूज खावे, ते खूप फायदेशीर आहे. नंबर तीस, रिकाम्यापोटी आंघोळ करावी, यामुळे म्हातारपण लवकर येत नाही. नंबर एकतीस, दात दुखी असल्यास दातांमध्ये लवंग ठेवा, आराम मिळेल. नंबर बत्तीस, दात दुखत असल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या करा, लवकरच आराम मिळेल. नंबर तेहतीस, ज्या महिला कमरबंद घालतात त्यांना कधीही कंबरदुखीचा त्रास होत नाही, त्यांची पचनशक्तीही निरोगी राहते आणि त्यांना हाडांचा त्रास होत नाही. नंबर चौतीस, जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर तुम्ही रोज पोहे खावे, तुम्हाला आराम मिळेल. नंबर पस्तीस, जर मुलांना अभ्यासात मन लागत नसेल किंवा त्यांचा मेंदू कमजोर असेल तर त्यांना एक किंवा दोन चमचे भिजवलेले हरभरा डाळ सकाळी खायला द्या, यामुळे त्यांचे मन तीक्ष्ण होईल आणि त्यांना अभ्यास करावासा वाटेल. तुम्ही डाळ गुळासोबतही खाऊ घालू शकता. नंबर छत्तीस, ज्या महिला हिवाळ्या दुधात ऑलिव्ह ऑइल मिसळून चेहऱ्याची मालिश करतात त्यामुळे त्यांचा चेहरा मुलायम आणि चमकदार राहतो, तसेच ऑलिव्ह ऑइल दुधात मिसळून हात आणि पायांची मालिश केल्याने हात आणि पायांना भेगा पडत नाही.
नंबर 37, लसणाच्या पाकळ्या तिळांच्या तेलात बारीक करून लहान मुलांच्या आणि मोठ्यांच्या शरीरावर मसाज केल्यास सर्दी, खोकला, कफ आणि हाडे दुखणे यासारख्या समस्येपासून आराम मिळतो. नंबर 38, मुलाने रिकाम्या पोटी दही खाल्ल्याने त्यांचा मेंदू तीक्ष्ण होतो आणि शरीरात रक्ताची कमतरता होत नाही. नंबर 39, तुळशीच्या बिया पाण्यात भिजून खाल्ल्याने मानसिक ताण कमी होतो आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 40, खाजेण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर मोहरीच्या तेलात लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या काळ्या होईपर्यंत शिजवा आणि थंड होण्यासाठी ठेवा. नंतर त्यात थोडेसे मीठ टाकून संपूर्ण शरीराची मालिश करा, यामुळे खाज सुटणे बंद होते. नंबर 41, जुलाब होत असल्यास चहाची पत्ती 1 चमचा पाण्यात टाकून खाल्ल्याने अतिसारापासून लवकर आराम मिळतो. नंबर 42, जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुमच्या आहारात पालकचे सेवन करू नका. नंबर 43, कोरफड 1/2 कापून दररोज सकाळ संध्याकाळ झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर 5 मिनिटे मसाज करा आणि सकाळी चेहरा धुवा. जर तुम्ही असे रोज केले तर त्याने डाग तिपके दूर होतील आणि तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल. नंबर 44, कोणत्याही पार्टीला किंवा फंक्शनला जाण्यापूर्वी चेहऱ्यावर झटपट चमक आणायची असेल तर दुधात संत्रा आणि लिंबाच्या सालीची पावडर मिसळून 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर हलक्या हाताने चोळा आणि धुवा. चेहऱ्यावर पूर्णपणे नवीन चमक येईल. नंबर 45, डोक्यात खूप कोंडा होत असेल तर आंबट दह्याने डोक्याला मसाज करा आणि 1/2 तासानंतर डोके धुवा, यामुळे कोंडा लवकर दूर होईल. नंबर 46, मेथीचे पाने बारीक करून चेहऱ्यावर लावल्याने मुरूम आणि टाक दूर होतात आणि चेहरा उजळतो. नंबर 47, भात खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होत असेल तर नारळाचा गर खा. नंबर 48, लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास त्यांना कांद्याचा रस दिल्याने पोटातील जंत दूर होतात. नंबर 48, रोजच्या आहारात 1 चमचा चिंचेच्या पानाची चटणी खावी, यामुळे भूक वाढते आणि अन्न लवकर पचते. नंबर 50, उकडलेले हरभरे, हरभऱ्याची चपाती किंवा भाजलेले हरभरे खाल्ल्याने पचनशक्ती वाढते आणि यांच्या सेवनाने शारीरिक कमजोरी दूर होते. नंबर 51, थंड पाण्यात लिंबू आणि कांद्याचा रस मिसळून प्याल्याने कॉलेरासारख्या समस्येवर फायदा होतो. नंबर 52, सर्दीमुळे ताप येत असेल तर 1 ग्रॅम ओवा बारीक करून एका कापडामध्ये बांधून रुग्णाला त्याचा वास द्या, यामुळे तापापासून लवकर आराम मिळतो. नंबर 53, जर तुमचे पोट सतत लठ्ठपणाकडे जात असेल तर साखर, तांदूळ आणि मैदा यापासून बनलेल्या गोष्टीचे सेवन करू नका. नंबर 54, तुम्हाला अस्वस्थ आणि थकवा वाटत असेल तर डाळिंबाच्या रसात लिंबू मिसळून प्या. नंबर 55, आले पाण्यात उकळून सकाळ संध्याकाळ प्याल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. नंबर 56, जर तुम्हाला सतत चक्कर येत असेल तर काळे मीठ टाकून पाणी प्या, यामुळे चक्कर येणे बंद होईल. नंबर 57, रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर गुलाबाचा अर्क लावल्याने चेहरा लवकर म्हातारा होण्यापासून बचाव होतो. नंबर 58, जर तुम्ही रोज वेलचीचे सेवन केले तर त्यामुळे गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि पोटदुखीच्या समस्या उद्भवत नाही. नंबर 59, मीठ मिसळून दूध प्याल्याने रक्ताची कमतरता दूर होते. नंबर 60, जर तुम्ही वजन कमी करत असाल तर तुमच्या जेवणात ऑलिव्ह ऑइलचा नक्की वापर करा. नंबर 61, जर तुम्हाला रात्री झोपताना भीतीदायक स्वप्ने पडत असतील तर दररोज झोपण्यापूर्वी तुमचा बेड नीट स्वच्छ करून झोपा. नंबर 62, पोटात सूज येण्याची समस्या असल्यास रिकाम्या पोटी डाळिंब खा, सूज लवकर दूर होईल. तर मित्रांनो, हे आरोग्य टिप्स कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.